लोकसभेच्या 4 निवडणुकांमध्ये इंदापूर तालुक्यामध्ये आम्ही आघाडीचा धर्म प्रामाणिकपणे पाळला. नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांना 70,000 जास्त मताधिक्य दिलं. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मित्रपक्षानं आघाडीचा धर्म पाळून आमचं काम केलं पाहिजे अशी अपेक्षा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली आहे. मित्रपक्षानं आघाडीचा धर्म पाळला नाही तर जनता हाच आमचा पक्ष आहे. जनता ठरवेल ते पक्ष ठरवू शकत नसल्यानं ठणकावून सांगत माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अप्रत्यक्षपणे इशारा दिलाय. तसेच मित्र पक्षानं आघाडी धर्म पाळला नाही तर जनता ठरवेल त्या पक्षातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली आहे. राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचे जोरदार वारे वाहत आहे. राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी होण्याची शक्यता असून इंदापूरच्या जागेचा पेच निर्माण झालाय. विधानसभेच्या निवडणुकीची तयारी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सुरू केली असून इंदापूर तालुक्यामध्ये गावभेट दौरे सुरू केले आहेत. सुमारे 50 गावांना भेटी दिल्या असून ऑगस्ट महिन्याच्या अखेरीला इंदापूरमध्ये जाहीर मेळावा घेऊन विधानसभेची भूमिका स्पष्ट करणार आहेत. इंदापूर तालुक्याच्या बालचंदनगर इथं गाव बैठक पार पडली. यावेळी पाटील यांनी सांगितलं की 5 बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलं असून तालुक्याचे शेती उद्योग व्यवसाय शिक्षण क्षेत्राचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी मिळालं नसल्यामुळं कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालंय. विधानसभेची येणारी निवडणूक ही सर्वसामान्य नागरिकांच्या प्रपंचाशी निगडीत आहे. तालुक्याला दिशा देणाऱ्या व्यक्तिमत्वाची गरज आहे असं सांगत हर्षवर्धन पाटील यांनी जनता सांगेल त्या पक्षातून निवडणूक लढविणार असा राष्ट्रवादीला इशारा दिलाय.